आणि यानंतर महत्त्वाच्या 50 बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा, पाहूयात बातम्यांचा अर्धशतक. कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉननं चिंता वाढवली. ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होते. देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 101 वर गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. 11 राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटनं शिरकाव केला. राज्यातील शासकीय सेवेतील भरती परीक्षेतील खळबळजनक ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली, ज्यात राज्यातील टीईटी आरोग्य म्हाडाच्या भरती प्रकरणात कशाप्रकारे पेपर फोडला आणि ही पेपर फोडणारी टोळी राज्यभर पसरल्याचं या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. सुपे यांनी शिक्षक पात्रता परीक्षेत उमेदवारांकडून लाच घेऊन पास केल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. सुपे यांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली. पोलिसांनी तुकाराम सुपेंच्या घरातून 89 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले. शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. शिक्षण आयुक्तांचा सल्लागार अभिषेक सावरीकरला देखील ताब्यात घेण्यात आलं. सायबर पोलिसांनी ही कारवाई केली. सावरीकर यांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. December 21 होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. ओबीसी आरक्षित जागांवर स्थगित झालेली निवडणूक 18 जानेवारीला होणार आहे. तसंच या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकत्रित 19 जानेवारीला होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. आधी ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या प्रभागात खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार आहे, त्यामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असून राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकलावी अशी विनंती आयोगाला केलेली होती. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण होण्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका मलिकांनी केली. ओबीसी रिक्त जागेवर आता ओपन अर्ज दाखल करणार असल्यानं ओबीसींवर अन्याय होईल असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. या प्रकरणी नेत्यांनी कोर्टात धाव घ्यावी असं देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. एसटी संपाचा तिढा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर मेस्मा संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. 20 डिसेंबरला न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले. महिनाभरानंतरही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या मागणीसाठी आज कोल्हापूरच्या सासणे ग्राउंड या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व आगारातून हजारो कर्मचारी एकत्र आले. धुळ्यामध्ये एसटीत वाहक असलेले कर्मचारी संजय सुनावणे यांचा घरीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. या घटनेनंतर धुळे शहरात एकच खळबळ उडाली. यानंतर एसटी कर्मचारी आणि नातेवाईकांनी हा मृतदेह थेट धुळे शहरातील विभागीय कार्यालयात आणत कार्यालयाला घेराव घातला. संपकरी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. आंदोलक मुंबईतल्या आझाद मैदानातून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विलिनीकरणाबाबत ठोस निर्णय झाला नाही तर 23 डिसेंबरला विधिमंडळाला घेराव घालण्याचा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. एकीकडे शेतकऱ्यांचं थकीत वीज बिल माफ करण्याची मागणी जोर धरत असताना ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलासंदर्भाच्या वसुलीबाबत आक्रमक भूमिका घेतली. याबाबत कुणालाही फुकटात वीज देणार नाही, वीज वापरायची असल्यास पैसे मोजावेच लागतील असं ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी स्पष्ट केलं. जळगावच्या भुसळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. माजी आमदार संतोष चौधरींची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी संविधान आर्मीनं ही निदर्शनं केली. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात 6 न्यूक्लिअर रिॲक्टर बसवण्यास केंद्र सरकारनं तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती काल राज्यसभेत देण्यात आली. अणुऊर्जा खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी काल राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. त्यामुळे रखडलेल्या जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प हा मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद इथे बंजारा समाजातील गोर सेनेच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. 3 डिसेंबरला श्याम राठोड या तरुणाची हत्या करण्यात आली. मृताच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. वानखेडे पितापुत्रांची बेकायदेशीर कामं उघड होतील या भीतीनंच वानखेडेंनी अमृतनुकसानीचा खटला दाखल केला अशी माहिती नवाब मलिकांनी दिली. काल त्यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं ज्यामध्ये ही माहिती देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शहांचा दौरा सुरू होईल.
अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत. अमित शाह प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुद्धा करण्यात येते. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नगर मनमाड महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शहांचा दौरा सुरू होईल. हिंगोलीत ज्या गावात लसीकरण 80% कमी आहे त्या गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेनं नोटिसा बजावल्यात. 72 गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांना नोटीस बजावत कारण विचारण्यात आलंय. येत्या रविवारी मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामांसाठी तब्बल 18 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे, ज्यामुळे लोकल मेल आणि एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. केंद्रानं संशोधित मोटर वाहन कायद्यानुसार वाहतुकींच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नवीन दंड आकारणी लागू केले. त्यामुळे हायवेवर ओव्हरस्पीड गाडी चालवली तर चारचाकीसाठी 2000 रुपये दंड भरावा लागेल. परंतु बहुतेक महामार्गावरची स्पीड लिमिटचे बोर्ड हे पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे वाहन चालकांना स्पीड लिमिट कसं कळणार असा प्रश्न उपस्थित होतोय. सोलापुरात टाकाऊ पदार्थांपासून बनावट तेल आणि तूप बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. सोलापूर तुळजापूर महामार्गावर दुर्गंधी पसरल्याची तक्रार काही नागरिकांनी केली होती, पण पोलिसांनी तपास केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खाजगीकरणाच्या विरोधात 16 आणि 17 डिसेंबरला बँकेचे कर्मचारी संपावर गेलेत. हिंगोलीत याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसलाय. दैनंदिन कामासाठी त्याचबरोबर ज्या ग्राहकांना पैसे काढायचे होते त्यांना या संपामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना औरंगाबादमध्ये घडली. फक्त 6000 रुपयाची उधारी दे अशी आठवण करून दिली म्हणून एकानं आपल्या जवळच्या मित्राचीच हत्या केली. 2 दिवसांपूर्वी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील कृष्णा जाधवची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आनंद टेकाळे या तरुणाला बेड्या ठोकल्या. उस्मानाबादच्या तुळजापूरमध्ये क्राईम पेट्रोल पाहून 5 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. सांगवीत हा सगळा प्रकार घडला. ओम मनोज बागल असं या हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. आज पहाटे ओम बागलचा मृतदेह शेजारच्या घरात आढळून आला. कानातील सोन्याच्या पाळीसाठी ओमची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात देऊळगाव गाडा गावात MPSC च्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. मल्हारी बारवकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. नैराश्यापोटी त्यानं आत्महत्या केल्याचं त्याच्या कुटुंबानं म्हटलं. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. ही महिला आपल्या मुलीला शाळेतून घेऊन घरी निघाली होती. यावेळी दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळे वजनाची सोनसाखळी खेचली. हा सगळा प्रकार CCTV मुळे उघडकीस आला. बारामती तालुक्यातल्या मानाजीनगरमध्ये शर्यतीचा बैल चोरी केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी एका दिवसातच चोरट्यांना पकडून बैल ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली. दुचाकीवरील चोरांनी एका महिलेला तब्बल 150 मीटरपर्यंत फरफडत नेल्याची घटना दिल्लीत घडली. महिलेकडचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न या चोरट्यांचा होता. रस्त्याच्या मधोमध महिला यामुळे बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं पाहताच तिथे उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. याच संधीचा फायदा घेत चोरांनी तिथून पळ काढला. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत आज विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. स्मार्ट सिटी कामावरून नाशिक महासभेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. नंदुरबार जिल्ह्यात गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. कारखान्यांनी ऊसाला कमी दर दिल्यानं शेतकरी यामुळे आक्रमक झाले. खतांच्या वाढलेल्या किमती यासोबतच शेतकऱ्यांच्या मशागतीचा खर्च वाढल्यानं कारखान्यांनी 2500 रुपये दर जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी सध्या हवालदिल झालाय. मजूर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. मजुरांची पळवापळवी होत असल्यानं वादही अनेक ठिकाणी होत आहेत. अनेक ठिकाणी तर ग्रामपंचायतीनं हस्तक्षेप करून मजूर पळवापळवी करणाऱ्या शेतकऱ्यावर थेट दंड ठोठावण्याचा ठराव केलाय. राज्यात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर भारतातील थंडीची लाट महाराष्ट्राचा पारा कमी करेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख या भागामध्ये तापमान 0 खाली गेलेलं आहे. शिमल्यामध्ये काल 2.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. या हिवाळ्यातला शिमल्यातला सर्वात कालचा दिवस हा थंड म्हणून नोंदवला गेला. लडाख भागातही तापमानाचा पारा इतका घसरलाय की तलाव घोटलेले पाहायला मिळतात. या तलावांवर आईस
हॉकी खेळण्याचा आनंद सध्या नागरिक लुटतायत। हिमाचल प्रदेशच्या लाहुल स्पिती या भागात सुद्धा बर्फवृष्टी होते। उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमान कमालीचं घसरलेलं पाहायला मिळतंय। भूतान सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान करणार आहे। हा पुरस्कार मैत्रीपूर्ण संबंध आणि सहकार्यासाठी दिला जाणार आहे। भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भात ट्विट करत याची घोषणा करण्यात आली। 1000 अधिक महिलांनी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली। यूपीएससीनं 14 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या परीक्षेसाठी महिला उमेदवारांनी पहिल्यांदाच हजेरी लावत ही परीक्षा पास केली। यामध्ये तब्बल 1002 महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या। नासाचं अंतराळयान द पार्कर सोलर प्रोबनं प्रथमच सूर्याला स्पर्श केला। या प्रोबने सूर्याच्या वातावरणात म्हणजेच कोरोनल क्षेत्रात प्रवेश करून नवा इतिहास घडवला। ॲपल कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी $1000 बोनस देणार आहे। ॲपल कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली। ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय सुरू करण्यात येणार होतं, मात्र कोरोनामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला। युकेमध्ये दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होती। एका दिवसात तर तब्बल 88,376 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली। यामुळे फ्रान्समध्ये ब्रिटिश प्रवाशांवर नवीन निर्बंध लागू करण्यात आले। कॅलिफोर्नियात हिमवादळामुळे 5 आंतरराज्य मार्ग बंद करण्यात आलेत। बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होत असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। दक्षिण पूर्व फिलिपीन्सला गुरुवारी वादळाचा तडाखा बसला। यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो झाडं उन्मळून पडली तर अनेक घरांचं मोठं नुकसान झालं। पाण्यात अडकलेल्या हजारो नागरिकांची बचाव पथकानं सुटका केली, तसंच सुमारे 1,00,000 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं। शिकागोच्या ब्रूकफील्ड प्राणीसंग्रहालय लकी नावाच्या डॉल्फिनला तिथल्या कर्करोग झाला। या डॉल्फिनवर या प्राणीसंग्रहालयात उपचार केले जात आहेत। डॉल्फिनचं वजन तब्बल 500 पाऊंड असून तो उपचारांना सुद्धा चांगला प्रतिसाद देतोय। 14व्या मोहम्मद रफी पुरस्कारांची घोषणा झाली। मराठी आणि हिंदीतील अजरामर गाण्यांना चाली देऊन संगीत सृष्टीत अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय, तर प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर झालाय। भारतानं पाकिस्तानचा 3-1 धुवा उडून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतलं स्थान जवळजवळ निश्चित केलं। बांगलादेशातल्या ढाक्यामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा गटातला दुसरा विजय ठरला। भारताकडून हरमनप्रीत सिंगनं 2 तर आकाशदीप सिंगनं 1 गोलची नोंद केली। महाराष्ट्राचा पैलवान तनिष्क प्रवीणनं 15 वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली। झारखंडमधल्या रांचीमध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तनिष्कनं 62 किलो फ्रीस्टाईल गटात ही कामगिरी बजावली। तनिष्क हा मूळचा पुण्यातल्या नांदेडगावचा असून तो वस्ताद विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री कुस्ती संकुलात सराव करतो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।